लोकांना वाचा फोडण्यासाठी सरकारच्या लोकशाही व संविधान विरोधी धोरणांना व कायद्यांना रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी पारनेर येथे विविध सामाजिक पक्ष व संघटनांद्वारे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. सध्या देशावर राज्य करणारा शासक वर्ग हा लोकशाही व संविधान विरोधी असून सरकार सातत्याने संविधानाच्या विरोधात जाऊन नवनवीन हुकुमशाही कायदे पारित करत आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण होऊन भांडवलशाहीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेच्या मनात सरकार विरोधी प्रचंड असंतोष व विद्रोह निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनातर्फे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करणे, कामगार विरोधी कायदे ताबडतोब रद्द करणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, महागाईवर नियंत्रण आणणे, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व CNG यांची सतत होणारी भाववाढ थांबवणे, निवडणुकांमध्ये EVM मशीनचा वापर बंद करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, राष्ट्रीय किसान मोर्चा अविनाश देशमुख, बलुतेदार संघटना बाळासाहेब शिरतार, बहुजन क्रांती मोर्चा अमित जाधव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आयुब शेख, OBC संघटना शरद गोरे, आदिवासी एकता परिषद ईश्वर भोसले, किरण सोनवणे, सुभाष गायकवाड, वसीम राजे, अजय साळवे, अमोल ठुबे, सतीश मस्के, सागर भिंगारदिवे, विशाल लहुजी साळवे, ताराचंद सोनवणे, ऋषिकेश रवींद्र कांबळे, महेश लहू पठारे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. तहसील कार्यालयासमोर विविध जनहितार्थ मुद्द्यांवर धरणे आणि प्रदर्शनाचं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय देशातलं सरकार हे सातत्यानं सर्वसामान्य जनतेच्या विरुद्ध नवनवीन कायदे, नवनवीन धोरणं अवलंबत आहे, ज्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं आहे, मूलभूत अधिकार नष्ट व्हायला लागले. देशात सरकारनं नव्यानं आणलेले कृषी कायदे, या कृषी कायद्यांना संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे कृषी कायदे शेतकऱ्यांना भांडवलदारांचं गुलाम आणि बटीक बनवणारे कायदे आहेत. तरी देखील शेतकऱ्यांचा विरोध असताना सरकार हे कायदे रद्द करायला तयार नाही. त्यानंतर सरकारनं नव्यानं आणलेले कामगार कायदे हे सुद्धा कामगारांना भांडवलदारांचं गुलाम आणि वेठबिगार बनविणारे आहेत. ते रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशात कामगार वर्गातून होत असताना सुद्धा ते कायदे जबरदस्तीनं कामगारांवर लादण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय सातत्यानं महागाईमध्ये वाढ होते. जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड झाली. पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG सारख्या वस्तूंचा रोज भाववाढ होती. जागतिक पातळीवर जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या बॅरेलच्या किमती घसरत आहेत, मात्र भारतामध्ये पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत चालल्या. प्रकारचे कर टॅक्स सरकार लावते आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून सगळ्या वस्तूंची भाववाढ झालेली आहे. म्हणजे हे सरकार जनतेच्या हिताचं आहे की जनतेला घातक आहे समजायला तयार नाही. आणि जनतेच्या मनामध्ये प्रचंड असणारा असंतोष या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दडपून टाकला जातोय. सारख्या आजाराची भीती दाखवली जाते, लॉकडाऊनची भीती दाखवली जाते, परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आज प्रशासनानं आम्हाला आंदोलनाची परवानगी नाकारली, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी देखील आम्ही या ठिकाणी येऊन प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, आमचा विरोध प्रदर्शित केलेला आहे. या ठिकाणी आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की लॉकडाऊन आणि ही लॉकडाऊनची भीती आम्हाला मान्य नाही, लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. कारण या लॉकडाऊनमुळं गोरगरीब जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो, गरीब यामध्ये ओरपळून निघाला जातो. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर.